Hello students, welcome. Myself Amol Palve welcome all of you on my YouTube channel New Vision Physics Academy. Today a new video for you on capillary action and expression for capillary rise or fall from the same chapter Mechanical Properties of Fluids. मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर या चॅप्टर वरचे व्हिडिओ आहे. परत एकदा पुढचा टॉपिक घेऊन आलोय. पुढचा टॉपिक आपला आहे कॅपिलरी ऍक्शन, किंवा ज्याला तुम्ही कॅपिलरिटी असंही म्हणू शकतात. आणि या कॅपिलरी मध्ये राईज किंवा फॉल जो होतो तो राईज ऑर फॉल आपण स्टडी करणार. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आठवण करून देतो की जर या अगोदरचे टॉपिक अजूनही तुमचे व्यवस्थित समजून तुम्ही घेतलेले नसतील तर मागचे व्हिडिओ बघा. या चॅनलवरचे इतर व्हिडिओ या प्लेलिस्टमध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडच्या प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ आहेत. त्यातनं त्या व्हिडिओचा अभ्यास करा आणि कॅपिलरी ॲक्शन आणि एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल याचा आजचा टॉपिक आपण आता सुरू करतोय. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील. नोटबुक घ्या, नोट्स तयार करा, पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, चॅनल तुमच्यासाठी आहे. लॉकडाऊन मध्ये घरी बसून अभ्यास करायचा आहे तर ऑनलाईन अभ्यास करावाच लागेल. सो चला सुरू करूया मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स चॅप्टर मधून कॅपिलरी ऍक्शन हा टॉपिक. सो कॅपिलरी ऍक्शन स्टडी करण्यासाठी अगोदर आपल्याला स्टडी करावं लागेल कॅपिलरी ट्यूब. सो कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय? तर इट अ ट्यूब हॅव्हिंग अ फाईन बोअर ऑफ नियरली इक्वल टू 1 mm अँड ओपन ऍट बोथ एंड इज कॉल्ड अ कॅपिलरी ट्यूब. एक अशी ग्लास ट्यूब आहे ज्याचा बोअर 1 mm चा आहे अँड जी बोथ एंडला ओपन आहे. एक ट्यूब तुमच्याकडे दिसते, स्क्रीनवर दिसते. फक्त फरक एवढाच आहे की ही जी ट्यूब आहे ती एक एंडला क्लोज दिसत आहे. दोघं एंड जर ट्यूबचे ओपन असतील आणि ट्यूबची जी हा जो बोअर असतो ही जी रेडियस आहे ही जर कमी असेल, हा बोअर जो आहे हा 1 mm डायमीटर पेक्षाही कमी असेल किंवा अप्रॉक्सिमेटली 1 mm डायमीटरचा असेल तर अशा ट्यूबला आपण कॅपिलरी ट्यूब असं म्हणू शकतो. मित्रांनो एक थोडीशी मिस्टेक आहे, हे एंड सुद्धा इथं ओपन पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा. दोघं एंडला ओपन असणारी ट्यूब आणि ज्या ट्यूबचा बोअर हा 1 mm अप्रॉक्सिमेटली 1 mm चा असणार अशा ट्यूबला आपण कॅपिलरी ट्यूब असं म्हणणार. इफ वन एंड ऑफ अ कॅपिलरी ट्यूब इज डीप इन अ लिक्विड विच पार्शियली ऑर कम्प्लिटली वेट्स द सरफेस ऑफ द कॅपिलरी. समजा अशी जी बोथ एंड ओपन असलेली ट्यूब आहे ही ट्यूब जर आपण एखाद्या लिक्विड मध्ये डीप केली, लिक्विड कोणतंही असो, मागच्या टॉपिक मध्ये स्टडी केल्याप्रमाणे काही लिक्विड आहे की जे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की सॉलिडला कम्प्लिटली वेट करतात, काही लिक्विड पार्शियली वेट करतात, काही लिक्विड वेट करत नाही, डज नॉट वेट द सॉलिड सरफेस. सो ज्या लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये ती येईल, काही पार्शियली वेट करणारे, काही कम्प्लिटली वेट करणारे, किंवा काही वेट करत नाही, अशा लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेव्हा अशी कॅपिलरी ट्यूब येते, जर ती पार्शियली, इथं आपण पहिली कंडिशन घेतोय की जर कम्प्लिटली किंवा पार्शियली वेट करणाऱ्या लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर अशी ट्यूब आली किंवा या ट्यूब मध्ये असं लिक्विड आलं, ते लिक्विडचं एक्झाम्पल घेतलं ग्लास, वॉटर इन अ ग्लास, जर काचेची कॅपिलरी ट्यूब असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर जर घेतलं देन द लेवल ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी रायजेस. तर कॅपिलरी ट्यूब मध्ये त्या लिक्विडची लेवल राईज होते, इन्क्रीज होते. सो इथं परत एकदा सांगतो हे दोघं एंड ओपन आहे असंच इमॅजिन करा. ही एक कॅपिलरी ट्यूब आहे ज्याचा बोर, ज्याची रेडियस, ज्याचा डायमीटर हा जो आहे हा कमी असेल. इथं ओपन ट्यूब आहे, दोघं एंड ओपन असलेली ट्यूब. जर तुम्ही एखाद्या लिक्विड मध्ये डीप केली तर त्या लिक्विडच्या कॅपिलरी ट्यूब मध्ये जे लिक्विड आहे ते एक तर वर जाईल किंवा खाली येईल. या ठिकाणी समजा जर हे एक बिकर वेसल घेतलं ज्याच्यामध्ये वॉटर आहे, इथं आपण वॉटरचा एक्झाम्पल घेतोय, वॉटर इन अ ग्लास म्हणून मी इथं वॉटर घेतलंय. अँड इफ वी डीप दिस कॅपिलरी इन साइड अ वॉटर देन जरी कॅपिलरी या वॉटर मध्ये डीप केली तर बघा ही लिक्विड लेवल इथं राईज होते. काय होतं परत एकदा बघा, ही याच्यामध्ये डीप केली की लिक्विड लेवल इथं राईज होते. ही लिक्विड लेवल ऍक्च्युअल लिक्विड कुठपर्यंत आहे, या लेवल पर्यंत, पण या कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड लेवल इथपर्यंत राहायचं आहे.
बरोबर आहे. सो दिस इज द राइज इन कॅपिलरी. पण राइज कोणत्या लिक्विड मध्ये होईल, जे लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करेल किंवा कंप्लीटली वेट करेल अशा लिक्विड मध्येच राइज होईल. अशा लिक्विड मध्येच वॉटर लेवल पेक्षा, लिक्विड लेवल पेक्षा कॅपिलरी ट्यूब मधलं लिक्विड हे वर जाणार. दुसरी कंडिशनचा जर आपण विचार केला, ऑन द अदर हँड इफ द कॅपिलरी ट्यूब इज डीप इन अ लिक्विड विच डज नॉट वेट इट्स सरफेस लाईक मर्क्युरी इन अ ग्लास. आता असं जर लिक्विड घेतलं की जे सॉलिडला वेटच करत नाही, म्हणजे मर्क्युरी जे सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर सॉलिडला वेट करत नाही, अशा लिक्विडच्या केसमध्ये जर कॅपिलरी ट्यूब आपण त्या लिक्विड मध्ये डीप केली, देन द लेवल ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी ड्रॉप, त्यामध्ये लिक्विड लेवल ड्रॉप होते, कमी होते, कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड कमी होतं. तेही कसं होतं बघूया. हे एक आपण इथं मर्क्युरी घेतलंय, ही एक कॅपिलरी ट्यूब, याच्यामध्ये इमर्स केली तर बघा याच्यामध्ये जी लिक्विड लेवल आहे ती खाली इथं या मर्क्युरी आउटसाइड द कॅपिलरी लिक्विड लेवल इथपर्यंत आहे, पण कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड लेवल खाली गेलेले दिसते. मग हे दोन फरक कशामुळे, जे पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं लिक्विड लेवल राईज होईल जर लिक्विड जे आहे ते सॉलिडला पार्शियली किंवा कम्प्लिटली वेट करत असेल. जर लिक्विड सॉलिडला वेट करत नसेल तर लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब फॉल होईल. हे दोघं कंडिशन लक्षात ठेवा. आता कोणतं लिक्विड सॉलिडला कम्प्लिटली वेट करेल, कोणतं पार्शियली वेट करेल, हे कुठे बघायला मिळणार, हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये स्टडी केलं. कोणते लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करतात, कोणते लिक्विड सॉलिडला कम्प्लिटली वेट करतात, कोणतं लिक्विड सॉलिडला वेट करत नाही, हे सगळं आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टडी केलंय. त्याचा फक्त इथं उपयोग करतोय. परत एकदा सिंपल रिवाइज करतो जेवढं आपण स्टडी केलं. कॅपिलरी ट्यूब म्हणजे अशी ट्यूब असेल की ज्याचा बोअर 1 mm पेक्षा कमी किंवा अप्रॉक्सिमेट 1 mm एवढा असेल आणि जी दोघं एंडला ओपन असेल, बरोबर. अशी कॅपिलरी ट्यूब जर आपण लिक्विड मध्ये डीप केली तर त्या कॅपिलरी ट्यूब मधलं लिक्विड एक तर राईज होईल किंवा फॉल होईल किंवा ती लेवल ड्रॉप होईल. जर लिक्विड सॉलिडला पार्शियली वेट करणार असेल किंवा कम्प्लिटली वेट करणार असेल तर लिक्विड इनसाइड द ट्यूब राईज होईल. जसं या पहिल्या डायग्राम मध्ये इथं लेवल राईज झाली, ही लिक्विड लेवल खाली आहे, इथं राईज झालंय म्हणजे वर गेली. कारण काय, हे लिक्विड कुठलं आहे जे सॉलिडला कम्प्लिटली किंवा पार्शियली वेट करतं. जर लिक्विड सॉलिडला वेटच करत नसेल तर लेवल फॉल होईल, जशी इथं फॉल झाली. बघा हे वॉटर सरफेस इकडे आहे आणि लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब याच्यापेक्षा खाली आहे, म्हणजे ड्रॉप झाली आहे. मग केव्हा ड्रॉप होईल, जर लिक्विड सॉलिडला वेट करणार नसेल तर. इथं राईज करेल, इकडे फॉल करेल. सो द फेनॉमिनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब व्हेन इट इज डीप इन द लिक्विड इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. सो दिस इज द फेनॉमिनॉन. द फेनॉमिनॉन ऑफ राईज ऑफ फॉल ऑफ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब, यामध्ये राईज होतोय, यामध्ये फॉल होतोय. हा जो राईज ऑर फॉलचा फेनॉमिनॉन आहे इनसाइड द कॅपिलरी ट्यूब, याला आपण म्हणतो कॅपिलॅरिटी. वेन इट इज डीप इन द लिक्विड इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. दिस इज कॉल्ड कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलरी ऍक्शन. द फेनॉमिनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड लेवल इनसाइड द कॅपिलरी ट्यूब वेन इट इज डीप इन लिक्विड इज कॉल्ड कॅपिलॅरिटी. सो दिस इज द एक्सप्लेनेशन अबाउट कॅपिलॅरिटी. सो दिस इज द ट्यूब, कॅपिलरी ट्यूब हॅविंग स्मॉल डायमीटर ऑर स्मॉल बोअर, व्हेरी फाईन बोअर, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 mm and open at both end. Now next, example of capillarity or capillary action. What are the examples of this capillarity or capillary action? So capillarity, first oil rises up the wick of a lamp. Lamp madhe je oil rises hota, jo apan ekada kandil geto kiwa diva geto, te tyamadhe ji kapsachi vat banavtoy, tya kapsacha vate pasun te wick pasun je kay oil त्या फ्लेम पर्यंत जे पोहोचवलं जातं त्याच्यामध्ये जो फेनॉमिनॉन होतो तो हा कॅपिलरी ऍक्शनचा आहे. दुसरं एक्झाम्पल आहे क्लॉथ रग सक्स वॉटर. जर आपण क्लोथ घेतलं, कपडे, काही कापड जर तुम्ही बघितलं पाण्यावर जर आपण कापड टाकलं तर ते पाणी पूर्ण कापड सक करून घेत आहे. सो ते जे क्लोथ जे वॉटर सक करतं दॅट इज अगेन ड्यू टू द कॅपिलरिटी. वॉटर रायजेस अप द क्रेविक्स इन अ रॉक्स. खडकांमध्ये जे पाणी ओढलं जातं किंवा खडकांमध्ये जे पाणी मुरतं तेही या कॅपिलरिटीचं एक्झाम्पल आहे.
सॅप अँड वॉटर राईज अप टू द मोस्ट लिव्ज इन अ ट्री. आपण झाडांना जेव्हाही पाणी देतो तेव्हा पाणी आपण मुळाशी देतो, पण मुळाशी दिलेलं पाणी, मुळाशी दिलेलं अन्न हे वरच्या टॉप मोस्ट लिव्ज पर्यंत कसं पोहोचतं, तर हे ड्यू टू दी कॅपिलॅरिटी ते वॉटर पोहोचतं. ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब इंक. जर इंक सांडलेली असेल, शाई सांडलेली असेल, त्याच्यावर जर तुम्ही ब्लॉटिंग पेपर टाकला तर तो पेपर सगळी इंक सक करतो, ते सुद्धा कॅपिलॅरिटीमुळे होत आहे. सो दीज आर दी एक्झाम्पल्स ऑफ कॅपिलरी ॲक्शन विच वी ऑब्झर्व इन अवर डेली लाईफ. सो दीज आर दी एक्झाम्पल ऑफ कॅपिलॅरिटी ऑर कॅपिलरी ॲक्शन. नाउ वी नो, आता आपण बघितलं की कॅपिलरी ट्यूब जेव्हा वॉटर लिक्विड मध्ये डीप करणार तेव्हा त्याच्यामध्ये काही ठिकाणी राईज होतो तर काही ठिकाणी फॉल होतो. मग यातलं राईज किंवा फॉल कितीने होईल, तो कसा कॅल्क्युलेट करता येईल, तो कसा मेजर करता येईल, त्याबद्दल आपण स्टडी करतोय. त्यातला पहिला टॉपिक आपण घेतलाय कॅपिलरी फॉल. कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब डीप इन अ लिक्विड विच डज नॉट वेट द सरफेस, फॉर एक्झाम्पल इन मर्करी. पहिलं एक्झाम्पल आपण पहिल्यांदा पाहिल्याप्रमाणे लिक्विड लेवल कॅपिलरी ट्यूब मध्ये फॉल कोणत्या लिक्विड मध्ये होईल, जो लिक्विड सॉलिडला वेट करणार नाही. मग तसं लिक्विड आपण एक्झाम्पल पण घेतलं मर्क्युरी इन ग्लास. मग इथं आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं की ज्यामध्ये लिक्विड लेवल फॉल होईल, म्हणजे पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं मर्क्युरी मध्ये मी ती कॅपिलरी डीप केली जे मर्क्युरी सॉलिडला वेट करणार नाही. द शेप ऑफ मर्क्युरी मिनिस्कस इन द कॅपिलरी इज अप्पर कॉन्वेक्स. ज्यावेळेस डज नॉट वेट द लिक्विड असेल, ऑब्च्यूस अँगल कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्च्यूस असेल, म्हणजे जो मिनिस्कसचा शेप येईल तो अप्पर कॉन्वेक्स इथं मिळणार आहे. मग अप्पर कॉन्वेक्स शेप मध्ये चार पॉइंट मी कन्सिडर करतो. कन्सिडर दी पॉइंट ए बी सी अँड डी सच दॅट. डायग्राम मध्ये बघू, याप्रमाणे बघा हे जे लिक्विड इथं घेतलं हे मर्क्युरी आहे. मर्क्युरी मध्ये मी ही कॅपिलरी डीप केली, चार पॉइंट या कॅपिलरी मध्ये घेतले, ए बी सी आणि डी, ए बी सी डी असे चार पॉइंट आपण इथं घेतोय. हे चार पॉइंट आहे, लिक्विड मर्क्युरी आणि मर्क्युरी मध्ये आपण कॅपिलरी डीप केलेली आहे. चार पॉइंट मध्ये पहिला पॉइंट, पॉइंट ए, कुठे पॉइंट ए, जस्ट अबोव द कॉन्वेक्स सरफेस अँड इन साइड द कॅपिलरी. या कॉन्वेक्स सरफेसच्या, या मिनिस्कसच्या जस्ट अबोव, जस्ट वर आहे आणि कॅपिलरीच्या इनसाइड आहे, म्हणून पॉइंट ए इज जस्ट अबोव द कॉन्वेक्स सर्फेस अँड इनसाइड द कॅपिलरी. सेकंड पॉइंट बी इज जस्ट बिलो द कॉन्वेक्स सर्फेस अँड इनसाइड द कॅपिलरी. पॉइंट सी इज जस्ट अबोव द प्लेन सर्फेस अँड आउटसाइड द कॅपिलरी. पॉइंट सी जस्ट अबोव द सर्फेस, बट हियर दिस इज द प्लेन पार्ट हियर, सो दिस पॉइंट सी इज जस्ट अबोव द प्लेन सर्फेस अँड आउटसाइड द कॅपिलरी. अँड सिमिलरली पॉइंट डी इट जस्ट बिलो द प्लेन सर्फेस आउटसाइड द कॅपिलरी अँड बिलो द पॉइंट सी. सो या एक एक्झाम्पल आपण इथं कन्सिडर केलंय ज्याच्यामध्ये मी कॅपिलरी मर्क्युरी या लिक्विड मध्ये डीप केली. मर्क्युरी असं लिक्विड आहे जे सॉलिडला वेट करत नाही, जर त्यामुळे जर ते वेट करत नाही तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्च्यूस होईल, म्हणजे मिनिस्कस जो आहे तो कॉन्वेक्स शेपचा तयार होईल. मग या कंडिशन मध्ये मी चार पॉइंट कन्सिडर केले, ए बी सी डी. मग या चार पॉइंट मध्ये ए पॉइंट आपण पहिला घेतला की जो जस्ट अबोव द कॉन्वेक्स सर्फेस इनसाइड द कॅपिलरी आहे, बी पॉइंट बिलो द कॉन्वेक्स सर्फेस इनसाइड द कॅपिलरी, सी अबोव द प्लेन सर्फेस आउटसाइड द कॅपिलरी आणि डी बिलो द प्लेन सर्फेस आउटसाइड द कॅपिलरी अँड बिलो द पॉइंट सी. या ठिकाणी आपण जर मर्क्युरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये ही मर्क्युरी मध्ये जर कॅपिलरी ट्यूब डीप केली तर कॅपिलरी लेवल लिक्विड लेवल फॉल का होतो, त्याचं रिझन आपण इथं बघतोय आणि त्याच्यासाठी आपण हे चार पॉइंट स्टडी केले. नाउ लेट पी ए पी बी पी सी अँड पी डी बी द व्हॅल्यूज ऑफ प्रेशर ऍट पॉइंट ए बी सी अँड डी रिस्पेक्टिवली. बघा चार पॉइंट मी घेतले, पी ए पी बी पी सी अँड पी डी. पी ए इज द प्रेशर ऍट पॉइंट ए, पी बी इज द प्रेशर ऍट पॉइंट बी, पी सी पी सी इज द प्रेशर ऍट पॉइंट सी and PD is the pressure at point D. Okay, ABCD point kuthe aahe tehi apan baghitla, A above the meniscus inside the capillary, B below the meniscus inside the capillary, C above the plane surface outside the capillary and D below the plane surface outside the capillary. Ani PA PB PC PD charahi ghetle je tya point cha thikani aslela pressure. Now as discussed previously, the pressure on the concave side is always greater
than that on the convex side. आता लास्ट व्हिडिओ मध्ये आपण हे प्रेशर पण चेक स्टडी केलं लिक्विड सर्फेसचं, आणि त्याच्यानुसार आपण असं स्टडी केलंय की कॉन्केव साइडला जे प्रेशर आहे, प्रेशर ऑन द कॉन्केव साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑफ प्रेशर दॅन दॅट ऑफ द कॉन्वेक्स साइड. नाउ हियर, आता जर कॉन्केव साइडला प्रेशर जास्त असेल कॉन्वेक्स साइड पेक्षा, सो देअरफॉर बी पॉइंट जो आहे तो कॉन्वेक्सच्या बिलो म्हणजे कॉन्केव पार्ट मध्ये, म्हणजे बी पॉइंटचं प्रेशर जास्त आलं म्हणून घेतलं प्रेशर ऍट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट ए. परत एकदा बघून घेऊ, बघा डायग्राम जर तुम्ही बघितली तर डायग्राम नुसार बी कुठे आहे कॉन्केव पार्ट मध्ये, ए कुठे कॉन्वेक्स मध्ये म्हणजे वर आहे, म्हणजेच या ठिकाणी पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. देन ऍज द पॉइंट ए अँड सी आर ऍट द सेम लेवल, आणि दोघंही कुठे, दोघं लिक्विडच्या बाहेर आहे म्हणजे दोघं ऍटमॉस्फिअर मध्ये, सो ऍज पॉइंट ए अँड सी आर ऍट द सेम लेवल द प्रेशर ऍट बोथ दिस पॉइंट इज द सेम अँड दॅट इज कॉल्ड ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, कारण दोघंही कुठे ऍटमॉस्फिअर मध्ये, आणि ऍटमॉस्फिअरिक प्रेशर सगळीकडे सारखंच राहतं म्हणून पी ए इज इक्वल टू पी सी. नाऊ हिअर बघा, पी बी इज ग्रेटर दॅन पी ए बट पी ए इज इक्वल टू पी सी. नाऊ बिटवीन द पॉइंट सी अँड डी द सर्फेस इज प्लेन, सी आणि डी कुठे, सी पॉइंट प्लेन सर्फेसच्या वर आहे आणि डी पॉइंट कुठे प्लेन सर्फेसच्या खाली, म्हणजे सी आणि डी दोघं प्लेन सर्फेस वर आहे, आणि प्लेन सर्फेस तेव्हाच असेल जेव्हा अबोव अँड बिलो प्रेशर सारखं असेल. सो फ्रॉम दिस वी कॅन राईट पी बी इज इक्वल टू, सॉरी पी सी इज इक्वल टू पी डी अँड पी सी इज इक्वल टू पी ए. फ्रॉम दिस पी सी इज इक्वल टू पी डी इज इक्वल टू पी ए. बट हिअर देअरफॉर जर हे तिघ सारखे अँड हिअर पी बी इज ग्रेटर दॅन पी ए, इट मीन्स दॅट पी बी इज ग्रेटर दॅन पी डी ऑल्सो, पी बी इज ग्रेटर दॅन पी डी. बट जर तुम्ही पी आणि बी आणि डी हे दोन पॉइंट ऑब्झर्व केले बट द पॉइंट बी अँड डी आर ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल इन साइड द लिक्विड, अँड फ्रॉम द फर्स्ट पॉइंट जर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम आपण स्टडी केलं तर त्याचा फॉर्म्युला आहे एच रो जी, अँड अकॉर्डिंग टू एच रो जी त्या फॉर्म्युल्यानुसार प्रेशर लिक्विड मध्ये एकाच लेवलला जर पॉइंट असतील तर सगळ्या पॉइंटला प्रेशर सारखंच असतं, आणि या डायग्राम मध्ये बी आणि डी हे सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत, म्हणजे दोघं ठिकाणी असलेलं प्रेशर कसं पाहिजे सारखं पाहिजे, पण इथं पी बी प्रेशर ऍट पॉइंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट डी आहे. बघा दोघं स्टेटमेंट वेगवेगळे निघताय, अकॉर्डिंग टू धिस काय असलं पाहिजे प्रेशर ऍट बी ग्रेटर असलं पाहिजे, पण जर प्रेशर फ्लुइड मेकॅनिक्सचाच विचार केला तर दोघं पॉइंट जर सेम लेवलला आहे तर प्रेशर सारखं पाहिजे, म्हणजे इक्विलिब्रियमची कंडिशन मॅच होत नाही. एक स्टेटमेंट सांगतंय की बी पॉइंटला प्रेशर जास्त आहे, आणि फ्लुइड मेकॅनिक सांगतं की बी आणि डी जर सेम पॉइंटला आहे तर दोघांचं प्रेशर सारखंच पाहिजे. मग म्हणून दज इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर बी आणि डी पॉइंट जर सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे तर दोघांमध्ये प्रेशर सारखंच पाहिजे, पण ऍक्च्युअली प्रेशर बी पॉइंटला जास्त येतं डी पॉइंटला कमी येतंय. अकॉर्डिंग टू दिस प्रेशर ऍट बी इज ग्रेटर दॅन डी बट बोथ आर ऍट सेम लेवल हॉरिझॉन्टल लेवल, सो प्रेशर ऍट बोथ पॉइंट इज सेम, अँड टू मेंटेन द प्रेशर द मर्क्युरी इन द कॅपिलरी रशेस आउट ऑफ द कॅपिलरी. मर्क्युरी जे ते कॅपिलरीच्या बाहेर रश केलं जातं, बिकॉज ऑफ दिस देर इज अ ड्रॉप इन द लिक्विड इन द लेवल ऑफ मर्क्युरी इन साइड द कॅपिलरी ॲज शोन इन फिगर, आणि याच्यासाठीच ही जी लिक्विड लेवल आहे ही मर्क्युरी मध्ये ड्रॉप होते, कारण इथं दाखवल्याप्रमाणे बघा बी आणि डी हे दोघं सेम लेवलला आहे म्हणजे दोघांच्या ठिकाणी प्रेशर सारखं पाहिजे, पण ऍक्च्युली बी पॉइंटचं प्रेशर जास्त येतं, मग हे सारखं येण्यासाठी काय करते या कॅपिलरी ट्यूब मधलं मर्क्युरी खाली बाहेर रश आउट ऑफ द कॅपिलरी, कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर फेकलं जातं आणि ही लिक्विड लेवल खाली येते, आणि मग ही लिक्विड लेवल खाली आली कुठपर्यंत खाली येईल जोपर्यंत प्रेशर ऍट डी अँड प्रेशर ऍट बी दोघं सारखे येत नाही तोपर्यंत ही लिक्विड लेवल खाली येईल, आणि म्हणून लिक्विड लेवल इन साइड द कॅपिलरी ही फॉल डाऊन. बघा सिम्पल टॉपिक आहे, चार पॉइंट आहे ए बी सी डी, डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे चार पॉइंट आहे ए बी सी डी, ए आणि सी दोघं कुठे ऍटमॉस्फिअर मध्ये म्हणून दोघांचं प्रेशर सारखं म्हणून आपण पी ए इज इक्वल टू पी सी घेतलं बरोबर. इथं पी ए हा कॉन्वेक्स मध्ये बी हा कॉन्केव मध्ये, कॉन्केव साइडचं प्रेशर जास्त असतं
म्हणून पहिलं स्टेटमेंट आपण घेतलं पी बी इज ग्रेटर दॅन पी ए. नऊ ए सी सेम लेवलला, सी आणि डी यांच्यामध्ये प्लेन सरफेस आहे. हा जो प्लेन सरफेस आहे म्हणजे पी सी इज इक्वल टू पी डी इज इक्वल टू पी ए, पण यांच्यापेक्षा पी बी ग्रेटर आहे म्हणून पी बी इज ग्रेटर दॅन पी डी. बट अकॉर्डिंग टू फ्लुइड मेकॅनिक्स इफ बी अँड डी आर ऍट सेम लेवल देन द प्रेशर ऍट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट डी. दोघांचं प्रेशर सारखं पाहिजे पण इथं सारखं नाहीये, म्हणजे सारखं येण्यासाठी कॅपिलरी ट्यूबची लेवल लिक्विड लेवल मर्क्युरीची लेवल कॅपिलरी ट्यूब मध्ये कमी होते. कुठपर्यंत कमी होईल? जोपर्यंत दोघांचं प्रेशर सेम येणार नाही तोपर्यंत लिक्विड कॅपिलरी ट्यूबच्या मधलं मर्क्युरी बाहेर पडेल आणि मर्क्युरी लेवल खाली येत जाईल. ओके, सो दिस इज द फॉल ऑफ लिक्विड लेवल इन साइड द कॅपिलरी. नाउ नेक्स्ट सेकंड के एक्सप्रेशन फॉर राइज ऑर फॉल. आता फॉल का होतो ते तर पाहिलं, सेम एक्सप्लेनेशन राइज साठी पण असणार आहे. राइज का होईल मग? सेम एक्सप्लेनेशन आहे, लिक्विड लेवल मेंटेन करण्यासाठी प्रेशर मेंटेन करण्यासाठी हे राइज होणार आहे. तिथेही लिक्विड राइज होईल, जोपर्यंत लिक्विड सेम येत नाही तोपर्यंत लिक्विड लेवल इन साइड द कॅपिलरी इन्क्रीज होत राहील. पण इन्क्रीज जे होते किंवा डिक्रीज होते ती कितीने इन्क्रीज होईल आणि कितीने डिक्रीज होईल याच्यासाठीच आपण एक्सप्रेशन बघूया. पहिली मेथड, दोन मेथड याच्यासाठी आपण यूज करणार आहे. त्यातली फर्स्ट मेथड युझिंग प्रेशर डिफरन्स. प्रेशर डिफरन्सचा उपयोग करून आपण राइज किंवा फॉल हे कितीने होईल त्याचा फॉर्म्युला काढणार आहे. सो हिअर समजा हे चार पॉइंट आहे एबीसीडी आणि यांच्यामध्ये एच एवढे लिक्विड लेवल इथं वाटलेली आहे असं एज्युम करा. नाउ द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम वॉटर, या ठिकाणी लिक्विड वॉटर घेतलेलं आहे. द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऑफ हाईट एच मस्ट बी इक्वल टू द प्रेशर डिफरन्स टू टी अपॉन आर ड्यू टू द कॅपिलरी ड्यू टू द कॉन्केविटी. नाउ हिअर बघा काय दिलंय, प्रेशर डिफरन्स जो आहे हा प्रेशर डिफरन्स आपण ड्रॉपच्या केसमध्ये पाहिला, बबल किंवा ड्रॉप मध्ये प्रेशर डिफरन्स एक्सेस प्रेशर जे आहे ते टू टी अपॉन आर किंवा फोर टी अपॉन आर, इथं ड्रॉपच फॉर्म होतोय सोप सोल्युशन नाही म्हणून टू टी अपॉन आर. सो या लिक्विड लेवलचं जे प्रेशर डिफरन्स आहे तो टू टी अपॉन आर आपण घेतलं, याच एवढ्या हाईटने लिक्विड इथं राईज होत आहे. सो देअरफॉर प्रेशर डिफरन्स, प्रेशर फ्लुइड मेकॅनिक्स पासून फॉर्म्युला आपल्याकडे एच रोजी. सो एच रोजी इज इक्वल टू टू टी अपॉन आर वेअर टी इज सर्फेस टेन्शन, आर इज रेडियस, एच इज हाईट, रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड जी इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेव्हिटी. नाउ हियर वेअर रो इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड, जी इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेव्हिटी. लेट स्मॉल आर बी द रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब अँड थिटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नाउ आर इज द रेडियस घेतली आणि थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेतला ऑफ द लिक्विड ॲज शोन इन फिगर. पुढे एक फिगर आपण ड्रॉ केली, याच्यामध्ये समजा हे स्मॉल आर रेडियस घेतली, आर ही कॅपिटल आर इतकी या मिनिस्कसची रेडियस आहे, स्मॉल आर ही कॅपिलरी ट्यूबची रेडियस आहे, थिटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथं आहे, इथंही तोच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इथं आला. देन रेडियस ऑफ कर्वेचर आर ऑफ द मिनिस्कस इज गिव्हन बाय. नाउ हियर ही जी मिनिस्कसची रेडियस आहे आर, ती रेडियस ऑफ मिनिस्कस इथं ड्रॉ करता येईल अँड दॅट इज इक्वल टू कॅपिटल आर इज इक्वल टू स्मॉल आर अपॉन कॉस थिटा. या राईट अँगल ट्रँगल पासून कॅपिटल आरचा फॉर्म्युला घेतला वेअर कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ कर्वेचर अँड स्मॉल आर इज द रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब. नाउ देअरफॉर एच रो जी कॅपिटल आर ची जी व्हॅल्यू आहे टू टी कॉस थिटा होतं, तो कॅपिटल आर अपॉन आर होता त्याची व्हॅल्यू पुट केली, ह्याला टू टी कॉस थिटा अपॉन आर, एच रो जी इज इक्वल टू टू टी कॉस थिटा अपॉन आर, याला रिअरेंज केलं, याचा फॉर्म्युला आपल्याकडे आला टू टी कॉस थिटा अपॉन आर रो जी. सो द अबोव इक्वेशन गिव्ज द एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राइज ऑर फॉल फॉर अ लिक्विड, नॅरोअर द ट्यूब द ग्रेटर इज द हाईट टू विच द लिक्विड राइजेस ऑर फॉल्स. या ठिकाणी बघा, यावरनं मी काही शॉर्टकट टर्म्स एक्सप्लेन करू शकतो, मी तर ओरलीच एक्सप्लेन करतोय, केअरफुली ऑब्झर्व लर्न करा, काय शिकवतोय ते बघा. एच जो आहे हा फॉर्म्युला आपण कशासाठी वापरणार, तर एच काढण्यासाठी, हाईट काढण्यासाठी. हाईट किंवा फॉल मीन्स राइज ऑर फॉल, लिक्विड लेवल वाढते किंवा कमी होते ते आपण याच्यावरनं काढू शकतो. नाउ हियर एच इज इक्वल टू टू टी कॉस थिटा अपॉन आर रोजी. मी याच्यावरनं जर रिलेशन काढलं तर माझं पहिलं रिलेशन येईल एच हाईट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी,
इफ थीटा आर रो जी बाकीच्या टर्म कॉन्स्टंट घेतल्या तर एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन. म्हणजे काय, जर लिक्विडचं सरफेस टेन्शन जास्त असेल आणि एका कॉन्स्टंट कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड फक्त बदलत गेलो, कॅपिलरी ट्यूब आपण इन्सर्ट करत गेली, ज्या लिक्विडचं सरफेस टेन्शन जास्त त्यामध्ये लिक्विड लेवल जास्त राहायचं. पण रिमेंबर बाकीच्या क्वांटिटी फॉर्म्युलामध्ये येणाऱ्या बाकीच्या टर्म थीटा आर रो आणि जी या कॉन्स्टंट आपण ठेवणार आहे. सरफेस टेन्शन जास्त असेल एच इज प्रपोर्शनल टू सरफेस टेन्शन, म्हणजे टी वाढला एच वाढेल, टी कमी झाला एच कमी. दुसरं एच एच इज इक्वल टू टू टी कॉस थीटा, सो हिअर एच इज ऑल्सो प्रपोर्शनल टू कॉस थीटा. एच इज प्रपोर्शनल टू कॉस थीटा, मग कॉस थीटा वाढला एच वाढेल. थीटा इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, कॉस ऑफ थीटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा कोसाइन वाढला तर एच वाढेल, अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा कॉस कमी झाला तर एच कमी होईल. हिअर नाउ द टर्म इन डिनॉमिनेटर, ज्या तीन टर्म डिनॉमिनेटर मध्ये या तिघ इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, म्हणजे एच इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर. आर मीन्स रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब. मग जर कॅपिलरी ट्यूबची रेडियस कमी झाली तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल हाईट वाढेल. लक्षात येत आहे, कॅपिलरी ट्यूबची रेडियस कमी झाली तर हाईट वाढेल. डेन्सिटी ऑफ लिक्विड, लिक्विडची डेन्सिटीही कमी केली तरी हाईट वाढेल, रो वाढला एच कमी होईल. जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं पण तसंच आहे, जी कमी एच वाढेल, जी वाढला एच कमी होईल. बट नोट डाऊन हिअर, मॅक्सिमम हाईट लिक्विडची किती असू शकते. आता मी जर इथं ऑब्झर्व केलं आणि असं बघितलं की आर रो जी यापैकी कोणती टर्म, एक टर्म जर मी झिरो केली तर एच इन्फिनिटी होऊन जाईल. बघा, जर आर झिरो केला तरी एच इन्फिनिटी होतो, रो झिरो केला तरी एच इन्फिनिटी होतो. या दोघांचे झिरोचे चान्सेस तर फार कमी आहे, पण जी झिरो होऊ शकतो. कारण समजा मी जी कॅपिलरी ट्यूब आहे, मर्क्युरीचा एक सेटअप घेतला, कॅपिलरी ट्यूब घेतली आणि ते अशा ठिकाणी घेऊन गेलो जिथं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो आहे. जर इफ वी मूव द सेटअप टू अ प्लेस वेअर द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज झिरो, देन एच बिकम्स इन्फिनिटी. म्हणजे याचा अर्थ असा होईल का की लिक्विड इनसाइड द कॅपिलरी एच एवढ्या हाईट पर्यंत, इन्फिनिटी हाईट पर्यंत वाढतच राहील. तर एक पॉइंट केअरफुली लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये, जेई मध्ये, नीट मध्ये अशा प्रकारे कन्फ्युजिंग एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. कुठेही कॅपिलरी ट्यूब घेऊन जा, कुठेही लिक्विड घेऊन जा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या लिक्विडमध्ये कॅपिलरी ट्यूब इमर्स कराल त्यावेळेस लिक्विडची हाईट इनसाइड द कॅपिलरी ही जास्तीत जास्त किती असू शकते, तर कॅपिलरी जेवढी आहे तेवढीच. कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर लिक्विडचा एक सिंगल ड्रॉपही पडणार नाही. जरी जी झिरो झाला तरी एच इन्फिनिटी होणार नाही. जेवढी कॅपिलरी ते कॅपिलरीच्या अप्पर पार्ट पर्यंत, म्हणजे समजा मी अशा ठिकाणी घेऊन गेलो की जिथं जी झिरो आहे ते लिक्विड कुठपर्यंत वाढेल, इथपर्यंत या टॉप पर्यंत, याच्या बाहेर लिक्विड येणार नाही. नो लिक्विड स्पिल आउट साइड ऑफ द कॅपिलरी ट्यूब, लिक्विड कॅपिलरी ट्यूबच्या बाहेर पडणार नाही. म्हणजे एच हा जास्तीत जास्त हाईट ऑफ कॅपिलरी जेवढी आहे तेवढ्या पर्यंतच राहील, त्याच्या बाहेर जाणार नाही. मग जी झिरो झाला तरी, इथली कोणतीही क्वांटिटी झिरो झाली तरी कॅल्क्युलेशन नुसार एच इन्फिनिटी होईल, पण एच हा इन्फिनिटी रिअल मध्ये पॉसिबल नाही. लिक्विड कुठपर्यंत वाढेल, फक्त त्या ट्यूबच्या टॉप मोस्ट एंड पर्यंत, त्याच्या बाहेर एक थेंब सुद्धा लिक्विडचा पडणार नाही. सो दिस इज द फर्स्ट, बाय युझिंग प्रेशर डिफरन्स दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला फॉर कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल. फॉल असेल तरी एच आपण त्याप्रमाणे घेऊ शकतो, एच इज इक्वल टू टू टी कॉस थीटा अपॉन आर रो जी. इफ द कॅपिलरी ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकल इन अ लिक्विड दॅट हॅज अ कॉन्व्हेक्स मेनिस्कस, देन द अँगल ऑफ थीटा इज ऑब्ट्यूज, देअरफॉर कॉस थीटा इज निगेटिव्ह अँड सो एच. दिस मीन्स दॅट द लिक्विड विल सफर कॅपिलरी फॉल और डिप्रेशन. या ठिकाणी हा थीटा जो आहे अक्यूट अँगल आहे, बरोबर. कारण हे लिक्विड जे आहे ते वॉटर आहे, जे सॉलिड सॉलिडला पार्शियली किंवा कम्प्लिटली वेट करते. समजा या ठिकाणी जर मी असं लिक्विड घेतलं की जे डज नॉट वेट द सॉलिड आहे, म्हणजे मर्क्युरी घेतलं, तर लिक्विड लेवल फॉल होईल. मग फॉल होईल तर त्या ठिकाणी थीटा काय येईल, ऑब्ज्यूस येईल. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा हा जो कॉस थीटा आहे हा निगेटिव्ह येईल, आणि कॉस थीटा निगेटिव्ह आला म्हणजे एच निगेटिव्ह येईल, आणि एच निगेटिव्ह आला म्हणजे लिक्विड लेवल काय झाली, फॉल झाली. म्हणजे हा सेम फॉर्म्युला तुम्ही राईज साठी पण वापरू शकता आणि फॉल साठी पण वापरू शकता. हिंट काय,
तर राईज असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल आणि फॉल होईल तेव्हा कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. राईज तेव्हाच होईल जेव्हा थिटा अक्यूट असेल, लेस दॅन 90 डिग्री असेल, आणि लिक्विड लेवल फॉल तेव्हाच होईल जेव्हा थिटा ऑब्ट्यूज ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल. नाऊ नेक्स्ट मेथड सेकंड, युझिंग फोर्सेस. सो कॅपिलरी फॉल, राईज और फॉल आपण स्टडी करतोय, पण आता युझिंग फोर्सेस. पहिली मेथड प्रेशर डिफरन्सची होती, आताची सेकंड मेथड राईज और फॉल. राईज ऑफ वॉटर इन साईड अ कॅपिलरी इज अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. वॉटर जे कॅपिलरी मध्ये राईज होत आहे ते ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट राईज होत आहे, कारण ग्रॅव्हिटीमुळे टुवर्ड द अर्थ खाली आलं पाहिजे ते अपवर्ड जात आहे. हेन्स वेट ऑफ द लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल अँड अपोजिट टू द अप्पर टू द प्रॉपर कॉम्पोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सर्फेस टेन्शन ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो हियर जर राईज ऑफ वॉटर एक ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट होत आहे तर वेट ऑफ लिक्विड कॉलम हे एखाद्या फोर्सच्या प्रॉपर कॉम्पोनंटने बॅलन्स झालं पाहिजे ज्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये येईल. सो हियर सी हियर दिस इज द डायग्राम, दिस इज द ऍट द कॉन्टॅक्ट पॉइंट एम जी इज द वेट ऑफ लिक्विड कॉलम ऍक्टेड डाऊनवर्ड. दिस इज द कॅपिलरी वॉल, या दोन कॅपिलरी वॉल आहे अँड ऑन दिस वॉल एम जी बार इज द वेट ऑफ दॅट लिक्विड और लिक्विड मॉलिक्युल. द लेंथ ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट इन साईड द कॅपिलरी इज द सर्क्युम्फरन्स 2πr. नाव हिअर बघा, जी लिक्विडची लेंथ कॅपिलरीमध्ये कॉन्टॅक्टमध्ये येईल ते असं सर्कल येईल, आणि सर्कलची लेंथ किती तर सर्क्युम्फरन्स, सर्क्युम्फरन्स किती तर 2πr, वेअर आर इज द रेडियस ऑफ द ट्यूब, आपण अगोदरच अर्जून केलेलं आहे. Thus the force due to surface tension is given by, आता या सर्फेस टेन्शन मुळे फोर्स किती ऍक्ट होईल, सर्फेस टेन्शनची डेफिनेशन आहे फोर्स पर युनिट लेंथ, टी इज इक्वल टू एफ अपॉन एल. सो एफ इज इक्वल टू सर्फेस टेन्शन इन टू लेंथ इन कॉन्टॅक्ट. इथं आपण पाहिले की लेंथ इन कॉन्टॅक्ट किती आहे 2πr आहे, आणि सर्फेस टेन्शन टी आहे, सो टी इन टू 2πr. सो फोर्स कॉम्पोनंट एफ टी टेन्जेन्शियल फोर्स असतो, एफ टी बार इज इक्वल टू टी इन टू 2πr हे आपल्याला मिळेल. देन डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज अलॉन्ग द टेंजंट, कारण टी फॉर टेंजेन्शियल आपण म्हणतो ॲज शोन इन फिगर. हे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे याला जर टेंजंट मी ड्रॉ केलं तर ही टेंजेन्शियल डायरेक्शन, इथं बघा ही टेंजेन्शियल डायरेक्शन ही या सर्फेस टेन्शनची मिळेल. व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ दिस फोर्स इज, या फोर्सचा व्हर्टिकल कॉम्पोनंट जो आहे, टेंजेन्शियल फोर्सचा व्हर्टिकल कॉम्पोनंट एफ टी कॉस थीटा, कारण यामध्ये म्हटलंय बघा वेट ऑफ लिक्विड कॉलम मस्ट बी इक्वल अँड अपोजिट टू द प्रॉपर कॉम्पोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सर्फेस टेन्शन. मग इथं सर्फेस टेन्शनमुळे कोणता फोर्स येतो, टेंजेन्शियल फोर्स एफ टी, आणि त्याचा कोणता कॉम्पोनंट अपोजिट आहे वेटशी, तर तो व्हर्टिकल कॉम्पोनंट एफ टी कॉस थीटा. सो द व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ द फोर्स इज एफ टी बार व्हर्टिकल इज टी इन टू 2πr इन टू कॉस थीटा, कारण हा काय एफ टी कॉस थीटा इथं ऍक्ट होईल, आणि एफ टी कॉस थीटा आहे तर एफ टी ची व्हॅल्यू टी इंटू 2πr टाकली. मी डायरेक्ट लिहिलं बघा एफ टी कॉम्पोनंट काय, एफ टी कॉस थीटा, एफ टी किती तर अकॉर्डिंग टू दिस टी इंटू 2πr, म्हणून टी इंटू 2πr इंटू कॉस थीटा. नाऊ इग्नोरिंग द लिक्विड इन द कॉन्केव मिनिस्कस द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी राइजेस. आपण थोड्या वेळाकरता जो मिनिस्कसचा शेप आहे तो कॉन्केव आहे असं इग्नोर करू, आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण यूज करू पाय आर स्क्वेअर एच, जो आपण सिलेंड्रिकल व्हॉल्यूम आपण घेतो, म्हणजे टॉप मोस्ट पार्ट सर्कल आहे आणि सिलेंडर आहे, अशा प्रमाणे आपण सिलेंड्रिकल फॉर्म्युला यूज केला. व्ही इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच, आर रेडियस, एच हाईट. ओके, व्ही इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. देन मास ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी राईज इज, मास इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच रो. नाऊ हियर डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण घेतला, कारण जे लिक्विड घेतलं त्याची डेन्सिटी आपल्याला माहिती राहील, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम किती पाय आर स्क्वेअर एच इंटू डेन्सिटी, सो एम इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच इंटू रो. नाऊ वेट ऑफ द लिक्विड इन द कॅपिलरी राईज ऑर फॉल जे होईल त्यामध्ये, इन बोथ केसेस वेट ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी इज डब्ल्यू दॅट इज एम जी, आणि त्याच्यामध्ये एम किती आहे तर पाय आर स्क्वेअर एच रो इंटू जी, सो वेट इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच रो जी. नाऊ दिस वेट दिस मस्ट बी इक्वल टू इक्वल अँड अपोजिट टू द व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ द फोर्स ड्यू टू सर्फेस टेन्शन. सुरुवातीलाच आपण बघितलं एम जी कॉस थिटा आणि एफ टी कॉस थिटा, एम जी आणि एफ टी कॉस थिटा एकमेकांना बॅलन्स करता, इक्वल अँड अपोजिट आहे, वेट इथं आलं म्हणजे दोघं एकमेकांना बॅलन्स करतील. दस वी कॅन राईट
वेट पाय आर स्क्वेअर एच रो जी इज इक्वल टू वर्टिकल कॉम्पोनंट टी इंटू टू पायर इंटू कॉस थीटा. इक्वल काय, कारण दोघं एकमेकांना इक्वल अँड अपोजिट आहे. दिस इज द वर्टिकल कॉम्पोनंट ऑफ फोर्स अँड दिस इज द वेट, बोथ आर इक्वल अँड अपोजिट. मग याच्यावरनं एच ची व्हॅल्यू मी काढली, टू टी कॉस थीटा अपॉन आर रो जी, तोच फॉर्म्युला आहे जो फर्स्ट मेथडने डिराईव्ह केला. अगेन इन टर्म्स ऑफ कॅपिलरी राईज द एक्सप्रेशन फॉर सरफेस टेन्शन इज, जर कॅपिलरी राईज असेल तर सरफेस टेन्शनचं इक्वेशन येईल आर एच रो जी टू कॉस थीटा. जर याच्यावरनं मी सरफेस टेन्शनसाठी फॉर्म्युला काढला तर आर एच रो जी टू टू कॉस थीटा हा फॉर्म्युला येतो. द सेम एक्सप्रेशन इज ऑल्सो व्हॅलिड फॉर कॅपिलरी फॉर डिस्कस अर्लियर, जो आपण अगोदर कॅपिलरी फॉल डिस्कस केला त्याच्यासाठी हे सेम एक्सप्लेनेशन राहील. जो पहिला फॉर्म्युला घेतला त्यानुसार इथं एच आणि टी कॉ थीटा आर रो जी यांच्यामधलं रिलेशन येईल, जसं एच इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू टी, एच इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू कॉस थीटा, एच इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू आर, एच इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू रो, एच इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू जी. आणि परत एकदा आठवण करून देतो, जास्तीत जास्त हाईट कुठपर्यंत जाईल, लिक्विडच्या कॅपिलरीच्या टॉप मोस्ट पॉइंट पर्यंत. लिक्विड कॅपिलरी ट्यूब मधनं कोणत्याही परिस्थितीत कुठल्या सिच्युएशन मध्ये बाहेर पडणार नाही, केव्हाच बाहेर पडणार नाही, तितकीच हाईट राईज होईल जेवढी त्या कॅपिलरी ट्यूबच्या ओपन एंड पर्यंत येऊ शकेल. त्याच्या बाहेर लिक्विड कुठेच येणार नाही, कोणत्याही किती क्वांटिटी यूज करा. समजा इथं जी झिरो झाला, मी या फॉर्म्युलामध्ये एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो पुट केला तर आन्सर इन्फिनिटी येईल. मग याची इन्फिनिटी होईल का? तर नाही. कॅपिलरी ट्यूबच्या ओपन एंड पर्यंतच लिक्विड येईल, त्याच्या बाहेर लिक्विड येणार नाही. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर कॅपिलरी राईज ऑर कॅपिलरी फॉल. अँड फ्रॉम दिस द सेम फॉर्म्युला फॉर सरफेस टेन्शन इज आर एच रो जी अपॉन टू टी कॉस थीटा. या फॉर्म्युलावरून कोणत्याही लिक्विडचं सरफेस टेन्शन आपण काढू शकतो. वेअर आर इज द रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब, एच इज द हाईट ऑफ कॅपिलरी ट्यूब राईज ऑफ लिक्विड लेवल इन साइड द कॅपिलरी ट्यूब, रो इज डेन्सिटी ऑफ लिक्विड, जी इज एक्सलरेशन ड्यू टू ग्रेविटी अँड थीटा इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ सॉलिड अँड लिक्विड विच आर इन कॉन्टॅक्ट. सो दिस इज अबाउट कॅपिलरी राईज ऑर फॉल एक्सप्रेशन आपण बघितले. अपेक्षा करतो मित्रांनो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओमधनं नोट्स तयार करा, लिहून घ्या. तुमच्यासाठी या नोट्स इथूनच एक्सप्रेशन मिळेल. महत्वाचा पॉईंट आहे, कारण याच्यावर एकतर एक्झाम्पल किंवा तीन मार्कांसाठी कॅपिलरी राईजचं एक्सप्रेशन बोर्डाच्या पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो व्हिडिओ पूर्ण बघा, नोट्स तुमच्या या व्हिडिओमधनं प्रिपेअर करा, नोटबुकमध्ये लिहून घ्या. काही अडचण असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला, टॉपिक समजला तर लाईक करा. तुम्ही केलेला लाईक माझ्यासाठीचं इंडिकेशन आहे की मी शिकवलेलं तुम्हाला समजत आहे. परत एकदा आशा करतो की तुम्ही घरीच असाल, घरी रहा, फिट रहा, सेफ रहा. थँक्यू.